नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे आज आपण सुरत मधल्या एका अशा वस्त्र दालनात आलेला आहोत जे सुरत मधलं सगळ्यात मोठं साडीचं मॅन्युफॅक्चरर आहेत आणि सर्वात मोठं साड्यांचं वस्त्र दालन आहे महाराष्ट्रामधून आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे कसा सुरू करायचा हा मोठा प्रश्न पडलाय सुरतला जाऊन कुणाकडे जायचं साड्या कशा खरेदी करायच्या कोणत्या खरेदी करायच्या हे खूप सारे मोठे प्रश्न तुमच्या समोर पडले असतात आज तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर एकाच जागेवर घेणार आहोत आपण आणि साड्या कोणत्या खरेदी केल्या पाहिजेत कशा खरेदी केल्या पाहिजेत आणि कुठं खरेदी केल्या पाहिजेत आपण पाहणार आहोत सुरुवातीला पाहून घ्या की जे, जे? इशिता हाऊस आहे हे सुरतमधलं सर्वात मोठं साड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ज्यामध्ये हजारो डिझाईनच्या साड्या तयार होतात वेगवेगळे लेडीजचे वस्त्र तयार होतात पाहूया मग इशिता हाऊसमध्ये कशा पद्धतीत साड्या खरेदी करायच्या कुठं कुठं खरेदी करायच्या इशित हाऊसची टीम तुम्हाला कशी मदत करते किंवा त्यांचे कोणत्या कोणत्या सेक्शनला काय काय काम चालतं तुम्ही या आपण पाहूया सुरत मधील जे सर्वात कौन मोठं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे साड्यांचं इशित हाऊस यामध्ये कोणकोणत्या साड्या त्याच्या व्हरायटी कोणत्याही साडी ट्रेडला आहे किंवा महिलांचं कोणतं वस्त्र की जे तुमच्याकडं जास्त विकल्या जाणार आहे किंवा त्याची जास्त मागणी आहे राहुल सर आपल्याला माहिती देणार सिम्पल अँड सायलेंट वर्क आहे अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर जिथं तुम्हाला व्हरायटीजची गोष्ट करूया तर कमीत कमी प्राइस मध्ये मिळते अँड कलेक्शन ही लेटेस्ट मध्ये गोष्ट करूया सूट साडी ड्रेस मटेरियल लेंगे आहे गाऊन्स आहे मॅचिंग सेंटर मीन्स पेटीकोट्स ब्लाउज पीस अस्तर दुपट्टे ऑल व्हरायटीज एका फॅक्टर मध्ये एका जागावरती अवेलेबल होणार आहे बरोबर आहे तर हा आपण तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण डिपार्टमेंट इथं कसे डिपार्टमेंट आहे कोणत्या डिपार्टमेंटला हा काय काय पॅटर्न्स आहेत काय काय व्हरायटीज आहे स्टार्ट करूया आप। चला आपण आतापर्यंत सुरत म्हणजे सणाचं खूप मोठं विषय आहे फक्त पाहिलं होतं ऐकलं आता अस्तित्वात पाहूया इथं मॅन्युपेसला पॅटर्न्स लावलेले आहेत ना हे एक झलक पाच चाला तुम्ही सर्व आर्टिकल्स काय काय अव्हेलेबल मिळणार आहे काय काय पॅटर्न्स आहेत कसे व्हरायटीज आहेत एक आपल्याकडे हे सगळं पॅटर्न मिळतात हे बघा हे पॅकिंग वगैरेही तुम्ही पाहणार पूर्ण प्रॉपर पॅकिंग आहे येस हा हे सर्व आपण पाहणार आहेत इथं तुम्ही पाहणार ऑल व्हरायटी थ्री पीस टू पीस हॉट सेट थ्री पीस मध्ये हँडवर्क आहे चंदेरी आहे ऑल टाईपचे फॅब्रिक्स इथं अवेलेबल आहेत डिझायनर वेअर डिझायनर आर्टिकल स्टार्टिंग प्राइसची गोष्ट करूया दादा फोर्टी फाय रुपीस पासून इथं स्टार्टिंग आहे पंचेचाळीस रुपया पासून इथं कुर्तीसची सुरुवात होणार आहे हे बघा कुर्तीस हा डिपार्टमेंट राहणार आहे डिपार्टमेंट मध्ये इथं तुम्ही पाहणार ना तर हे सर्व पॅटर्न बघा तुम्ही या टाइपचे आर्टिकल्स तुम्हाला हे बघा तुम्ही डिझायनर डिजिटल कॉन्सेप्ट मध्ये हे आर्टिकल्स मिळणार याच्या नॅक तुम्ही पाहू शकता पूर्ण जर्कीनच एक नॅक तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे बघा हे नेक्स्ट आर्टिकल तुम्हाला मिळणार चू चू तौ ू फॅब्रिक जिमीचो फॅब्रिक विथ स्लिव बघायची स्लीव्स पूर्ण फॅन्सी तुम्हाला मिळणार आहे फॅब्रिक च लुक तुम्ही पाहू शकता हे बघा नेक्स्ट जे आर्टिकल राहणार आहे टोन टू टोन फॅब्रिक टोन टू टोन आर्टिकल हँडच्या जर्दोजी टचअप सिक्वन्स पूर्ण मिक्स एक व्हरायटीज तुम्हाला मिळणार आहे हे नेक्स्ट तुम्ही पाहू शकतात इम्बॉस फॅब्रिक विथ इनर राहणार आहे दादा मध्ये विथ इनर तुम्हाला आर्टिकल मिळणार आहे हे बघा सुपर नेट फॅब्रिक बर दुपट्टा बघायचा जे दुपट्ट्याचे लुक आहे हाय प्रोफाईल चॉईस आर्टिकल्स घ्यायचे आहेत सिंपल सुपर घ्यायचे सर्व आर्टिकल्स तुम्हाला इथं अवेलेबल मिळणार आहेत काही या टाइपचे पार्टीवेअर आर्टिकल्स घ्यायचे तर ते ही इथं मस्लिन फॅब्रिक्स ऑल टाईप व्हरायटीज इथं अवेलेबल होणार इथं तुम्ही ही भरपूर व्हरायटीज इथं आहे आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा पूर्ण डिपार्टमेंटाचा आहे पूर्ण सेक्शन वाइज मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण पाहूया नेक्स्ट डिपार्टमेंट ड्रेस मटेरियल डिपार्टमेंट ड्रेस मटेरियल yes. यस युतींना तर ड्रेसवरलेच आणि ड्रेसचे ड्रेस दाखवा की पहिल्या क्षणाला पसंत पडला पाहिजे आणि जर वाक्य एक कस्टमरांचे चॉईस कारण आपण बिझनेस करण्याच्या साठी या करवण्यासाठी आपण प्रयास करत आहे यस तुम्हाला लाईफ मध्ये काही चांगले असली आपोआप बिझनेस येस लाईफ मध्ये काय प्रगती करायची आहे ना तर हे केले पाहिजेत हे सर्व आर्टिकल्स आहेत काही जॉर्जेट मध्ये तुम्हाला पार्टीवेअर आर्टिकल्स घ्यायचे जर्किन डायमंड्स मध्ये तर हे पाहू शकतात तुम्ही हे व्हरायटीज आहे कलेक्शन जे काही तुम्हाला घ्यायचे सर्व आर्टिकल्स इथे अवेलेबल होणार आहेत हे पाहू शकतात तुम्ही काही कॉटन फॅब्रिक वरती सिलेक्टेड आर्टिकल्स आहेत फॅन्सी लुक मध्ये फॅन्सी आर्टिकल्स आहेत अँड डिझायनरची गोष्ट करूया तर डिझायनर आर्टिकल्स हे इथं भरपूर तुम्हाला अवेलेबल मिळणार आहेत काही प्रीमियम कॉन्सेप्ट गोष्ट करूया दादा तर हे पाहू शकतात तुम्ही पॅकिंग बघा तुम्ही व्हरायटीज कलेक्शन जे आहे ते बघा हे पाहू शकतात तुम्ही हे जे व्हरायटीजचे लुक आहे हे सर्व कलेक्शन तुम्ही ठेवले ना तर तुम्हाला आरामाने पन्नास टक्के पासून घेऊन शंभर टक्के प्रॉफिट मिळू शकतो इज हे बघा हे यस हे नेक्स्ट आर्टिकल बघा हे फॅब्रिक वरती राहणार फॅब्रिक फॅब्रिकची ही ड्रेस मटेरियल मध्ये फार डिमांड आता चालत आहे अजून हा व्यवसाय मध्ये दादा जे काही तुम्हाला बिलकुल नॉलेज नाही ना तर स्क्रीन वरती नंबर दिलाय तुम्हाला जे काही नॉलेज घ्यायचे आहे जे काही तुम्हाला क्वेरी करायची आहे ना सर्व डिटेल्स तुम्हाला दिली जाईल फक्त करायचं काय एक कॉल एक फोन करायचा तुम्हाला अँड सुरत जेव्हाही तुम्ही येत आहेत तेव्हा एकदा जे काही एक कलेक्शन तुमच्या माइंडमध्ये आहे जे काही व्हॅरायटीज तुम्हाला ठेवायची आहे ना जे पॅटर्न्स जे काही कॉन्सेप्ट तुमच्या माइंडमध्ये असेल ना त्याच्यापेक्षा हे छान व्हॅरायटीज इथं अवेलेबल होणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आपली टीम जे मार्गदर्शन करते ना व्यवसाय वाढीसाठी यस श्री नंदनास पात्र आहे हे पाहा एकशे पाच रुपया एक पासून स्टार्टिंग आहे एकशे पाच एकशे पाच रुपयापासून स्टार्ट करून दोन हजार तीन हजार दोन हजार तीन हजार पर्यंतचे आर्टिकल अवेलेबल होणार दुसरं फॅब्रिक डिपार्टमेंट वेलकम फॅब्रिक्स फॅब्रिक्स मध्ये आपलं स्टार्टिंग राहणार आहे फोर्टीन रुपये चौदा रुपये पासून फॅब्रिकांची प्राइस स्टार्ट होणार आहे हे पाहू शकतात तुम्ही फॅब्रिक डिपार्टमेंट फॅब्रिक मध्ये ही तुम्हाला हे पाहू शकतात या टाइपचे काही सिक्वन्स फॅब्रिक मध्ये आर्टिकल्स घ्यायचे ऑर्गेन्झा आहे ऑर्गेन्झा टचअप मध्ये व्हरायटी आहे काही या टाइपच्या मखमल टचअप मध्ये आर्टिकल्स घ्यायचे तर तेही अवेलेबल होणार काही इथं पाहणार तुम्ही चिकन वर्क हे चिकन वर्क मध्ये ही पॅटर्न इथं लावलेले आहेत जॉर्जेट पश्मिना ऑल टाईप व्हरायटीज इथं आहे हे पाहणार तुम्ही डायबल आर्टिकल्स इथं आहे या टाइपचे पूर्ण कलर डिझाईनचाही लुक तुम्ही पाहू शकता प्रिंट आर्टिकल्स मध्ये काही कॉटन मध्ये प्रिंट टॉप बॉटम मध्ये यायचे तर तेही इथं अवेलेबल होणार आहे स्टार्टिंग प्राइस राहणार आहे दादा चौदा रुपयापासून किती चौदा रुपयापासून स्टार्ट करून भरपूर व्हेरायटीज तुम्हाला याच्यात पण अवेलेबल होणार आहे चौदा रुपयापासून येस मध्ये आता आपण नेक्स्ट डिपार्टमेंट पाहूया नेक्स्ट डिपार्टमेंट राहणार आहे आपलं साड्यांच्या डिपार्टमेंट साड्यांचं येस साड्यांच्या डिपार्टमेंट रोहल भाई येस दादा कोणत्या कोणत्या डिझाईन दाखवणार तुम्ही साड्या डिझाईन तर मी सर्व दाखवणार दादा हे बघा कॉटन आर्टिकल्स मध्ये काही या टाइपचे फॅन्सी आर्टिकल्स घ्यायचे आहेत तुम्हाला एकशे दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे येस ऑर्गेन्झा झेमिचू जे काही फॅब्रिक घ्यायचे आहेत ना सर्व फॅब्रिक्स मध्ये आर्टिकल्स तुम्हाला मिळणार फक्त तुम्हाला करायचं काय स्क्रीन वरती जो नंबर दिलाय ना त्याच्यावरती फोन करायचा यस आता बघा या टाइपचे काही फॅन्सी आर्टिकल्स तुम्हाला घ्यायचे तर फॅन्सी मध्येही तुम्हाला आर्टिकल्स मिळणार हे बघा कटवर तुम्ही याचे बॉर्डर वगैरेचा लुक पाहू शकतात तुम्ही जे टॉन टू -टौ टोन डायमंड हे याच्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे फॅब्रिक मध्ये जे काही साड्यांमध्ये फॅब्रिक असतात ना था था, ते सगळे फॅब्रिक इथं अवेलेबल होणार आहेत हे पाहू शकता तुम्ही थ्री डी सिल्क हे पूर्ण जर्किन डायमंड यस पूर्ण बॉर्डर बघायची जर्किन डायमंडची बॉर्डर मिळणार आहे तुम्हाला अँड फॅब्रिक पूर्ण प्युअर राहणार आहे पूर्ण सॉफ्ट प्युअर फॅब्रिक मध्ये अँड नेक्स्ट पाहणार तुम्ही जिमीचू फॅब्रिक जिमीचू विथ पूर्ण हँड टचअप मध्ये याच्यात वर्क मिळणार आहे तुम्हाला अँड कलर लाईट डार्क डस्टी जे काही तुम्हाला घ्यायचेत ना सर्व कलर्स अवेलेबल होणार आहेत फक्त फोन करायचं खाली बघा या टाइपचे हे पाहू शकतात तुम्ही या टाइपचे व्हरायटीज आहे अँड हे पाहू शकता तुम्ही कोडी वर्क कोडिंग वर्क हे बघा याच्यात जे लोक आहे ना फॅब्रिक हे तुम्ही पाहू शकता बारीक वर्क फिनिशिंग फिनिशिंग वाला वर्क आहे आता आपण पाहूया नेक्स्ट डिपार्टमेंट सिल्क कॉटन पैठणी ही जे आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र कल्चरातली चालणारी पैठणी फुल डिमांड होणारी साडी खूप डिमांड आहे बघा इथ श्रावण महिना स्टार्ट आहे आपल्या भोले बाबांचे दर्शन घेऊन इथून आपण स्टार्ट करूया चला जय श्री महाकाल जय श्री महाकाल हे बघा हा जो डिपार्टमेंट आहे आता येवला ची गोष्ट करूया साऊथ आहे तमिळनाडू आहे धर्मावर कांजीवरमचे जे पॅटर्न्स आहेत तिथं तुम्ही घ्यायला गेलेत ना तर हजार रुपया पासून स्टा... साडी स्टार्ट होते ती साडी आपल्याला पसंती नाहीत मी तुम्हाला देणार आहे तीनशे रुपयापासून स्टार्ट तीनशे रुपयापासून दोनशे नव्याण्णव पासून दोनशे नव्याण्णव बसत नाही ना हा दोनशे नव्या दोनशे नव्याण्णव पासून श्याम भाई आता काही आर्टिकल्स हे पाहू शकतात तुम्ही या टाइपचे हे पॅटर्न्स इथं आहेत कार्टपदर साऊथ इंडियन साडीज ची डिमांड असते आता महाराष्ट्र गुजरात साऊथ असं काहीच नाही राहिलंय ऑल ओव्हर स्टेट मध्ये ऑल ओव्हर सिटी मध्ये जे काही बायकांना पसंत आला ना ते ते घेत असतात तर तुम्ही व्यवसाय करत आहेत ना तर व्हॅरायटीज तुम्हाला सर्व ठेवा हो लागेल सीजन वाईज ठेवा हो लागेल आणि जे लेटेस्ट कॉन्सेप्ट आहेत ना जे तुम्हाला पेटन खूप ट्रेडला चालू की अशा डिझाईन आणि ती वाजवी दरात अतिशय कमी दोनशे नव्याण्णव स्टार्ट तीच आपल्याकडे जर विकायला गेल तर हजार दोनशे नव्याण्णव हा व्यवसाय मध्ये काही कस्टमरांना म्हणजे नॉलेज नाही राहत ना दादा तर ते काय गाय करतात ते त्यांची जी गलती असते ना ती एक मोठी गल, गलती काय असते ते हा व्यवसाय करायचा प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये उत्साह असतो पण ते काय करतात प्राईस पाहून व्हरायटीज घेतात तर किमतीवर त्याची क्वालिटी ठरवतात किमती पाहून कधीही बिझनेस नाही होत आपण विचार करणार कमीत कमी ची आर्टिकल्स ठेवू आणि आपण सेल करू तर तसा व्यवसाय नाही होत आपण व्यवसाय करत आहेत ना तर कमीची ही ठेवा हो लागते हॅवी ही ठेवा हो लागते आणि मीडियम ही ठेवा हो लागते सगळ्यात असले पाहिजे वेगवेगळे पॅटर्न दाखवले आता हे बघा आता जे मी दोनशे नव्याण्णव पासून तुम्हाला स्टार्ट सांगितलं ना हे बघा आर्टिकल्स बघा क्वालिटी बघा व्हरायटी बघा ही तुम्ही आरामाने गेले ना शोरूमला तर तुम्ही स्वतः आठशे नऊशे हजारला घेऊन येणार दोनशे नव्याण्णव आता हे बघा हे आपल्या पैठणीमध्ये मोर वगैरे जे जसं बनलेलं असतं ना हे आर्टिकल एंड तुम्हाला फक्त हा व्यवसाय करायचा आहे ना मी तुम्हाला म्हणतो आमच्यावरती सोडा इस्ट हाऊस मध्ये या विजिट एक करा एक भेट द्या आणि आमची जी टीम आहे ना एवढ्या टीम येस आमची जी टीम आहे ना ते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट देणार आणि आमचे जे एम डी सीईओ फाउंडर आहेत मिस्टर सुनील पाटील त्यांचं एक स्लोगन तुम्ही ऐकलं असेल आता खूपच पूर्ण विश्व मध्ये व्हायरल होत आहे बिझनेस छोटा असो या मोठा असो स्वतःचा ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांचा हा आणि आता काही बेस्ट मॅन्युफॅक्चरिंग बेस्ट मॅन्युफॅक्चरिंग अवॉर्ड ही त्यांना मिळालेत तर हेच आहे तुमच्या सारखे कस्टमर आमच्या सोबत जुळले आम्ही तुमच्या सोबत जुळले एकमेकांना घेऊन स्टार्ट केलं ना तर ते सक्सेस हमेशा आपल्याला मिळणार ते मराठीत म्हणा एक yes, right. एक एक ना एकमेकांस राईट हे काय मराठीत सर हे बघा हे फरक होत नाही हो आपण ह्या पर्यंत आपण पोहचत नाहीत ते काय सो नाही हे सगळं पोहचले तर हे प्राइस मध्ये नाही पोहोचत बघा पोचले तर हे प्राइस मध्ये नाही पोहोचत आर्टिकल्स बघा तुम्हाला जे काही घ्यायचे स्क्रीन नंबर आहे ना एक डायल करा नंबर तुमच्या ह्याच्यात आहे मी तुम्हाला सांगितलं दादा कांजीवरम धर्मावरम हे सगळे आर्टिकल्स बायका जातात ना तर साऊथ चे कस्टमर तर पागल होते आमच्या इथं येत ना पागल आहेत हो प्राइस पाहून चारशे रुपये तीनशे रुपये ते म्हणतात आम्ही दोन हजार तीन हजारला घेतली साऊथ मध्ये साऊथ इंडियन तसंच करतात साऊथ मध्ये मार्केटची माहिती नसते हा बघा इशिता हाऊस किती वेगवेगळ्या व्हरायटी दोनशे नव्याण्णव पासून हे माझं म्हणणं तुम्हाला एकच आहे तुम्हाला काही लाईफ मध्ये करायची प्रगती करायची आहे ना तर एक उत्साह तुमच्यामध्ये बी राहायला पाहिजे आणि तुम्हाला आम्ही सपोर्ट देते हा हा जो टाइम आहे आता आता बॅक टू बॅक सीजन टाइम आहे तर हा एक गोल्डन टाइम राहणार आहे तुमच्याजवळ काही ही गरज नाही राहणार तुम्हाला बरोबर यस काय करायचं आपल्याला आतापर्यंत आपण इशित हाऊसमध्ये किती व्हरायटी साड्या विकल्या आहेत मग पैठणी कांजीपुरम वेगवेगळे सूट आहेत आता याच्यामध्ये जो आता प्लेट चालू आहे या महिन्यापासून का आता लग्न सराई सुरू होईल दिवाळी पुढे वेगवेगळे सण आहेत आणि हे खरा टाइम आहे की व्यवसायाला गती घेण्याची पण कधी घ्यायची अशा योग्य जागेवर कारण काय होतं की व्यवसायामध्ये तुम्हाला जर नफा कमवायचा त्याची खरेदी योग्य किमती झाली पाहिजे आणि योग्य वर्क क्वालिटी झाली पाहिजे तरच आपल्याला पुढे नफा भेटणार आणखीन पुढे काय काय दाखवणार डिपार्टमेंट जे दुपट्टा आहे ब्लाउज आहेत रेडीमेड ब्लाऊज पेटीकोट वगैरे तिथं आपण तर तुम्हाला मॅचिंग सेंटर ओपन करायचे तर लेगीस जेगीस पॅन्ट ब्लाउज पीस रेडीमेड हे सर्व आर्टिकल्स पण इथं आहे सर हे पाहणार ना तुम्ही पॅन्ट मध्ये हे भरपूर व्हरायटीज आहे पासष्ट रुपये पासून स्टार्ट करून भरपूर व्हरायटीज पॅन्ट मध्ये मिळणार तुम्हाला अँड रेडीमेड ब्लाउज ची गोष्ट करूया तर इथं तुम्ही पाहणार ना रेडीमेड ब्लाउज हे बघा रेडीमेड मध्ये हे भरपूर आर्टिकल्स इथं आहे फोर्टी नाईन रुपीज पासून रेडीमेड ब्लाऊज स्टार्ट करून तुम्हाला ऑल प्राइस ऑल क्वालिटीमध्ये अवेलेबल होणार इथं तुम्ही पाहणार जी डिमांड तुमची आहे सर्व डिमांड तुमची पूर्ण केली जाईल इथं नायटीचे ही आर्टिकल्स इथं तुम्हाला मिळणार आहेत नायटीस वगैरे तुम्हाला घ्यायची सिक्स्टी फायव्ह रुपीस पासून नाइटीज तुम्हाला इथं स्टार्ट होणार आहे आता इथं तुम्ही पाहणार ब्लाउज पीस वगैरेचे ही डिझाईन्स तुम्हाला मिळणार बारा रुपयापासून ब्लाउज पीस इथं तुम्हाला स्टार्ट होणार आहे अँड नाइटी वगैरे दुपट्टे वगैरे मी तुम्हाला दाखवले आता आपण आले आता लेंगांच्या यस लेंगांमध्ये भरपूर व्हरायटीज अवेलेबल होणार आहे चारशे पंच्याण्णव रुपया पासून लेंगे स्टार्ट आहेत तर चारशे पंच्याण्णव पासून इथं पाहणार ना इसिथ हाऊस एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे दादा इथं ऑल व्हरायटीज ऑल प्रॉडक्ट तुम्हाला कमीत कमी प्राइस मध्ये मिळणार हे दाखवल हा हे सर्व व्हरायटीजीड लाईट डार्क डस्टी सी बाय सी प्रेशल जे काही कलर्स तुम्हाला घ्यायचे आहेत ना सर्व कलर्स इथं अवेलेबल होणार आहेत ब्रायडल लेंगे तुम्हाला घ्यायचे तर ब्रायडल लेंगे हे इथं ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव पासून स्टार्ट आहे फक्त नऊशे नव इथं पहा तुम्ही साईड पाहणार ना तर ब्रायडल लेंगे इथं व्हरायटीज आहे शेकडो व्हरायटी आहे आणि कधी आपण एवढे व्हरायटी पाहिलेले सुद्धा नसतात हे विश्व मोठा लहंग्याचं खूप मोठ विश्व आहे हे पहा बारीक बारीक काम आहेत वेगवेगळे डिझाईन आहेत तुम्हाला जे की एकदम आकर्षित पॉल वर्क पूर्ण हाताच्या काम आहेत आता वर्क मध्ये बारीक बारीक काम केलेलं आज आपण सुरत शहरामधील जे सर्वात मोठे साडीचे मॅन्युफॅक्चरर आहेत इसीता हाऊस या इसीता हाऊसला भेट दिली आणि हे जाणून घेतलं की कपड्याच्या किमती कशा आहेत ते बी सर्वोत्तम क्वालिटीचा कपडा मग साडी ब्लाउज सूट वेगवेगळ्या व्हरायटीचे आणि ह्या किमती तुम्हाला माहीत झाल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला व्यवसायात यश मिळायला पाहिजे अधिकचा नफा मिळाला पाहिजे खाली स्क्रीनवर एक नंबर चालतोय त्या नंबरवर तुम्हाला फोन करायचा आहे इशित हाऊसला भेट द्यायची आणि तुम्हाला एक यशस्वी व्यवसाय व्हायचा है आणि तो व्यवसाय सुद्धा असा आहे ज्या तीन मूलभूत गरजापैकी आहे अन्न वस्त्र आणि निवार मग कधी येत आहे तुम्ही इशित हाऊसला टीम तुमची वाट बघती एक यशस्वी व्यावसायिकाची आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल असा आम्ही धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद